नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण काही पोलीस भरतीचे प्रश्न डिस्कस करणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे कुठल्याही प्रकार आपल्याला ढिल्लं ढुल्लं राहायचं नाही कारण की बघा ज्या तारेमधला करंट गायब होतो म्हणजे ती तार जर निर्जीव असली करंट नसला त्याच्यामध्ये तर लोकं त्यावर बघा कपडे टाकीचे त्यामुळे मित्रांनो आपल्यामध्ये कपडे सुकायची ताकद नाही बघा आपल्या जवळ कुणी आलंच नाही पाहिजे कारण की बघा आपल्यामधला करंटच कमी नाही झाला पाहिजे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की आपल्याला जर पोलीस व्हायचं असेल तर आत्तापासून आपल्याला प्रॅक्टिस करणं आणि परिपूर्ण होणं खूप गरजेचं आहे कारण की बघा कॉम्पिटिशन भरपूर आहे त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहायचं एकूण बघा जितके पण प्रश्न असतील तितके काळजीपूर्वक बघायचे आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये तीन मित्रांनो कुठल्याही प्रकारचा आपला टाइमपास होणार नाही परिपूर्ण आपल्या नॉलेजमध्ये वाढ होणार आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आले विहिरी विहिरी एम पी प्रश्न आहे भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळणार आहेत मित्रांनो डिटेलमध्ये घेणार नाही आपण डिटेलमध्ये करंट अफेअर्स हे दुसऱ्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या दुसऱ्या चॅनलची त्याला सबस्क्राईब करू शकता तर पटकन आन्सर द्यायचे भारतातील पहिलं चंदन संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे आणि सर्वांनी बरोबर चॉईस केलेलं आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक कर्नाटक राज्यामध्ये भारताचं पहिलं चंदन संग्रहालय उघडण्यात आलेलं आहे चंदनाच्या शेतीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हे काय कार्यालय के सुरू केलेलं आहे चला पुढचा प्रश्न बघूयाचा आता आपण दोन नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती हे रहा बिहार विधानसभेची सदस्य संख्या किती आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे काय प्रश्न आहे बिहार विधानसभेचे जे काही सदस्य आहे नुकतेच बघा बिहारची आता विधानसभा निवडणूक पार पाडलेली आहे आता त्याच्यावरती प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या पेपरमध्ये तर बघा बिहार विधानसभेची सदस्य संख्या किती विचारली आपल्याला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळणार आहेत सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक बी एकूण किती आहे दोनशे त्रेचाळीस आहेत चला पुढचा प्रश्न बघूया आता आपण तीन नंबरचा प्रश्न बघू शकता अप्रॉमिस लँड पुस्तकाचे लेखक कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे काय प्रश्न आहे प्रॉमिस लँड पुस्तकाचे लेखक कोण आहेत पटकन आन्सर चॉईस करायचा आपल्याला तीन सेकंद मिळणार आहेत आहेत अप्रॉमिस लँड पुस्तक लेखक कोण आहेत तर बघा अप्रॉमिस लँड पुस्तकाचे लेखक आहेत बाराक ओबामा कोणते ओबामा बराक ओबामा चार नंबरचा प्रश्न बघू शकता जर्मनी या देशाचा शांती पुरस्कार दोन हजार वीस कोणाला देण्यात आला व्हेरी व्हेरी एम पी प्रश्न आहे जर्मनी या देशाचा शांती पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर जर्मनीमध्ये सुद्धा शांती आहे आणि त्याचा सुद्धा पुरस्कार आपल्या भारतीयाने जिंकलेला आहे तर सर्वांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक ए अमार्त सैन लक्षात ठेवा अमार्थ सैन तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे अन अकॅडमीबद्दल बद्दल अन अकॅडमी हा भारतामधील सर्वात मोठा टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनलेला आहे आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी बघा तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन अनअकॅडमी सर्च करून अनअकॅडमी लर्निंग ॲप सर्च करून काय करायचं आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि बघा तुम्ही कोणता पण कोर्स घेतला त्या ठिकाणी म्हणून क्लास लावले तर दहा टक्के सूटसाठी आपला रेफरल कोड तुम्ही यूज करू शकता रेफरल कोड काय आपला एस एम बी ट्वेंटी ट्वेंटी काय एस एम बी ट्वेंटी ट्वेंटी तर मित्रांनो आपण जर एम एस टी सी ए टीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी खुशखबरी आहे बघू शकता या ठिकाणी अनअकॅडमी चॅप पेन लीग पूर्णपणे फायदा घेण्यासाठी बघा पूर्णपणे आपल्याला मोफत प्रॅक्टिस टेस्ट सेरीज आहे सगळ्या लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत त्यावरती क्लिक करून तुम्ही एनरोल करू शकता तर एम एस टी सी ए टी चॅम्पियन लीग पी सी बी पी सी बीचा टायमिंग काय एकोणीस डिसेंबरला सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत टायमिंग घ्या आणि पूर्णपणे याचा फायदा घ्या मित्रांनो मोफत आपल्याला काय टेस्ट सिरीज या ठिकाणी मिळणार आहे आणि याचं पूर्णपणे आपल्याला मोफत ॲनालिसिस मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला काही महत्त्वाचे प्राइजेस आणि स्कॉलरशिपसुद्धा जिंकण्याचा मोका आहे यामधून त्यामुळे मित्रांनो तुम्ही लगेच लगे एनरोल करू शकता फ्रीमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली आणि बघा आपल्याला डेडिकेटेड आपल्याला पूर्णपणे परफॉर्मन्स रिपोर्ट मिळणार आहे आपला कशा कोणत्या विषयामध्ये आपण किती कच्चे आहेत सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपलं सबस्क्रिप्शन घेतलं तर आपला कुपन कोड यूज करायला तर मिसरू नका तुम्हाला कुपन कोड सांगितलं जे आपण सुरुवातीला तो कुपन कोड तुम्ही कोणता पण कोर्स घेताना तिथे एनरोल करताना आपला कुपन कोड टाकू शकता आणि मित्रांनो लगेच लगेच तुम्ही अकॅडमीचं लर्निंग ॲप्लिकेशन डाउनलोड करून एनरोल करतो कालिदासाने जे काही मेघदूत काव्य होतं ते कोणत्या ठिकाणी आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी रामटेक कोणत्या ठिकाणी काल बघा कुठं लिहिलेलं आहे रामटेक या ठिकाणी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण सहा नंबरचा प्रश्न आहे कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोराडी औष्णिक वीज केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा जे काही कोराडी औष्णिक वीज केंद्र आहे ते ऑप्शन क्रमांक सी नागपूर या ठिकाणी स्थिती कुठं नागपूर नागपूर या ठिकाणी दुसरं अजून कोणतं वीज केंद्र आहे तर खापरखेडा खापरखेडा सुद्धा कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर नागपूर या ठिकाणी आहे आणि बघा हे कोरडे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये झालेली आहे किती चौऱ्याहत्तरमध्ये आणि यामध्ये एकूण आठ युनिट काम करतात आठ युनिट आहे याच्यामध्ये भंडारदारा धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे काय प्रश्न आहे जे काय भंडारदारा धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी अहमदनगर अमरावती नाही अहमदनगर या ठिकाणी बघा भंडारदारा धरण स्थिती कुठं अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या नदीवर स्थिती तर प्रवारा नदीवरती स्थिती कोणत्या प्रवारा नदीवरती त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये कोणतं आहे तर मोडक सागर मोडक सागर आहे कोणत्या नदीवर स्थिती आहे तर वैतरणा नदी कोणती नदी वैतरणा नदी त्याचबरोबर नागपूर आलेलं या ठिकाणी नागपूर या ठिकाणी बघा तोतलाटोह धरण प्रसिद्ध या ठिकाणी म्हणजे स्थिती तोतलाटोह आणि कोणती नदीवर स्थिती आहे तर पेच नदीवरती कोणत्या पेच आणि या ठिकाणी बघा भंडारा जिल्हा आलेला आहे तर भंडारा जिल्ह्याला आपण काय म्हणतो तलावांचा प्रदेश किंवा तलावांचा जिल्हा असे म्हटले जाते शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थित आहे काय प्रश्न आहे आपला शिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी बघा शिवाजी विद्यापीठ स्थित आहे तर बघा याची स्थापना एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये झालेली आहे याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेलं आहे कोणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नऊ नंबरचा प्रश्न आहे आपला भारताचे झिरो मिल कोणत्या ठिकाणी आहे भारताचं जे काही झिरो मिल आहे झिरो मिल ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर कोणत्या ठिकाणी आहे नागपूर या ठिकाणी भारताचं झिरो मिल स्थित आहे दहा नंबरचा प्रश्न आहे आपला विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे काय प्रश्न आहे विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे तर विदर्भा विदर्भामधील थंड हवेच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी चिखलदरा कोणता दारा चिखलदारा लक्षात ठेवा आणि बघा चिखलदार आहे अमरावती जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाणी त्याचबरोबर महाभारतामधील या ठिकाणी काय झालं होतं भीमाचा वध झाला होता त्या सातबुडा पर्वतरांग आणि ग्वाबिलगड टॅकला याच ठिकाणी स्थित आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा जे काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्याचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी स्थित आहे कुठं नागपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामधला नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली कोणता जिल्हा आहे गडचिरोली हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे समुद्री कॅडिडोअर कोणत्या दोन शहरांना जोडतो काय प्रश्न बघू शकता आता समुद्री कॉरिडोर कोणत्या दोन शहरांना जोडतो तर जो काय समुद्री कॅरिडोर आहे तो मुंबई आणि नागपूर याला जोडतो कोणला मुंबई आणि नागपूर याला आणि बघा एकूण सातशे किलोमीटर लांबीचा आहे किती सातशे खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही आपल्याला गोदावरीची उपनदी नाही विचारली तर राईट आन्सर बघा ही तेरेखोली नदी गोदावरीची उपनदी नाही आहे वर्धा पैनगंगा आणि इंद्रायणी या कायेत गोदावरीच्या उपनद्या आहेत तेरेखोली बघा ही महाराष्ट्राची दक्षिण सीमा ठरवणारी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि ती कोणत्या नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून वाहते कोणत्या सिंधू किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात तर बघा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये साधारण कांदळवन त्यालाच आपण काय म्हणतो दलदलीचे वने काय म्हणतो दलदलीचे वने किंवा खाराफोटीचे वने असे म्हणतो पुढचा प्रश्न बघूयात आपण कोणती खाडी ही महाराष्ट्र राज्याचे कोकण राज्याचे कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोके कोणती खाडी महाराष्ट्र राज्याची जे काही कोकण कोकण किनारपट्टी आहे त्याचा अगदी दक्षिणेकडचं टोके तर कोणती खाडी ती ऑप्शन क्रमांक आहे तेरेखोल खाडी कोणती आहे तेरेखोल खाडी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य वाक्य कोणते आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य वाक्य विचारले आपल्याला राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी प्रवाशांच्या सेवेसाठी काय प्रवाशांच्या सेवेसाठी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस कोणत्या मार्गावर धावली होती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस कोणत्या मार्गावर धावली होती राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी पुणे आणि अहमदनगर कोणत्या पुणे आणि अहमदनगर दरम्यान धावली होती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसलाच झाली होती सुरुवात झाली होती तेव्हा एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ स्थापन झालं होतं आणि प्रथम बस कुठवर झाली पुणे ते अहमदनगर कृष्णा आणि कोणत्या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे कृष्णा आणि कोणत्या नदीचा संगम सांगली जिल्ह्यामधील हरिपूर या ठिकाणी झाला राईट आन्सर आहे कृष्णा आणि वारणा नदीचा संगम हरिपूर या ठिकाणी झालेला आहे कृष्णा आणि वारणा नदीचा हरिपूर सांगली या ठिकाणी होतो कृष्णा आणि पंचगंगा कोणती कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम हा नरसिंहाची वाड या ठिकाणी होतो आणि कृष्णा आणि कोयनाचा कुठं सरांना माहिती असन कराड या ठिकाणी होतो कुठं कराड महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे नाशिक या ठिकाणी स्थिती कोणत्या ठिकाणी थी। नाशिक या ठिकाणी स्थिती पुढचा प्रश्न आहे वाशिम जिल्ह्यातून जाणारा नागपूर औरंगाबाद महामार्ग कोणता आहे वाशिम जिल्ह्यामधून जाणारा नागपूर औरंगाबाद महामार्ग कोणता आहे क्रमांक विचारला आपल्याला राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी दोनशे सात किती आहे दोनशे सात क्रमांक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक डी कळसुबाई कोणतं कळसुबाई त्याची उंची किती आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर आणि हे अहमदनगर आणि नाशिक सीमेवर वसलेलं आहे अहमदनगर आणि जे काही नाशिकची सीमा आहे त्याच्यावरती हे वसलेलं आहे महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी विचारली आपल्याला तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी नर्मदा नर्मदा ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहते आणि तिची महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे फक्त चोपन्न किलोमीटर किती चोपन्न किलोमीटर आहे पुढचा प्रश्न आहे ऐराणी भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते जी काही ऐराणी भाषा आहे ती महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी उत्तर महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रालाच काय म्हणतो खानदेशी असे सुद्धा म्हटले जाते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक वी पैनगंगा नदी कोणती पैनगंगा महाराष्ट्रामध्ये वर्धा ते वैनगंगा या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात आणि वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवास आपण काय म्हणतो जे काय वर्धा आहे आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला आपण म्हणतो प्राणहिता आपलं पाठ झालं पहिलं आत्तापर्यंत काय म्हणतो याला प्राणहिता दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचं प्रमुख केंद्र आहे आपल्या सर्वांना माहीत असेल ऑप्शन क्रमांक बी इचलकरंजी कोणताही इचलकरंजी आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण मुंबई हा हे नाव खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हा हे नाव खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे सर्वांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक डी पेट्रोलियम कोणत्या पेट्रोलियम पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीस जास्त पाण्याची बचत होते पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीने सर्वात जास्त पाण्याची बचत होती राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे ठिबक सिंचनमुळे होते पुढचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला होता सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण करण्यात आला होता राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी कोणत्या रत्नागिरी एक मे एकोणीसशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं काय झालं होतं विभाजन झालं होतं तेव्हाच हा करण्यात आला होता आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि बघा तीसपैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करायचं आहे महाराष्ट्रातील पहिला लो मार्ग या दोन शहरापासून सुरू झाला होता एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्याचबरोबर इंस्टाग्रामला सुद्धा नक्की आठवणींनी फॉलो करा त्या ठिकाणी आपण महत्वाच्या अपडेट्स त्याचबरोबर पोलीस भरतीचं जी के त्याचबरोबर आपलं करंट अफेअर्स टाकत असतो